नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आपलं चाललं आहे शेंगदाण्याचे लाडू बनवायचं. शेंगदाणे भाजायला टाकले, सकाळपासून जरा उन्हात टाकले होते. खडखड खडखड वाळले चांगले, है ना? आणि बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या लवकर कुरडया ही कशा बनवताय. आमच्या इकडे 15-20 दिवस झालं कडक ऊन पडतंय. दहाच्या पुढं 5-6 पर्यंत चकचक चकचक ऊन पडतंय. तर आता शेंगदाणे गरम करून घेतले, म्हणजे गरम म्हणजे उन्हात ठेवले होते, 2 तास तरी उन्हात ठेवले होते. नीट करून वगैरे घेतले, आता इकडे भाजायला टाकलेले आहेत. सगळ्यात कमी गॅसवरती भाजायचं, हळू, म्हणजे त्यातलं शेंगदाण्यातलं पूर्णपणे तेल निघतं असं खडखड खडखड. शेंगदाणं भाजून घ्यायचं, गूळ चिरायचं आहे. आणि इकडं बायचं आमचं जेवण चाललं आहे. बाई आली आपली, म्हणली तुझ्या शेंगदाणं वगैरे भाजून होतं माझं जेवण होईल. भाजी नीट करायला घेऊन आली आहे. भाजी नीट करून होईल, दळण करायला दळायला जायचे दळण. तर व्हिडिओ म्हणजे शेंगदाण्याचा व्हिडिओ बऱ्याच वेळा आला असेल, ते म्हणतात तेच व्हिडिओ टाकते. कारण 2 दिवसाला 5 किलो 2 दिवसाला 5 किलो शेंगदाणे मी शेंगदाण्याचे लाडू बनवते. जास्त जास्त एकदम बनवत नाही. जशा ऑर्डर येतील तसं आपलं ताजं करून त्यांना द्यायचं. तर आता पहिले आपले लाडू सगळे संपले. पहिले लाडू का एवढेच राहिलेत, त्याच्यामुळे आता परत लाडू बनवायला घेतलेत शेंगदाणे गुळाचे. आणि रवा लाडू 1.5 किलोची ऑर्डर आहे, तर 2 किलो बनवते रवा लाडू. बेसन लाडूची ऑर्डर नाही आहे, बेसन लाडू नाही बनवते. शेंगदाणे गुळाचे लाडू आणि रवा लाडू 2 बनवायचे आहेत आपल्याला. आणि आपले पापड पण संपत आलेले आहेत. पापड आपले राहिलेले आहेत आता थोडेसे. आणि बरेच जण म्हणले पापडाचा व्हिडिओ तुम्ही दाखवला नाही. पापडाचा व्हिडिओ टाकला होता, पापड बनवलेले. 2 किलो गेले, आता हे थोडेसे राहिलेले आहेत पापड. पापड पण आपल्याला बनवायचे ते इथं असे छान असे वाळवून वगैरे ठेवलेले आहेत पापड. पापड खार वगैरे टाकून बनवलेले पापड आहेत. कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर टाकू शकता. 1 किलोक्षे तरी शिल्लक होतं. उद्या किंवा परवा मला पापड करूनच घ्यावे लागतील, कारण की परतले आपल्याला कुरडया वगैरे करायच्या, तांदळाच्या पापड्या करायच्या त्याच्यात, आणि कुरडया करायच्या. तांदूळ 2 दिवस भिजायला टाकायचे. आज टाकले म्हणजे शुक्रवारी नेमकं हे होऊन जाईल, मला भातवड्या करता येतील आणि शनिवारी कुरडया करता येतील. शेंगदाणे भाजतात ते आपले. तर कोणाला टाकायचे असतील ऑर्डरी, कुरडया, सांडगे, शेंगदाणे गुळाचे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, उडदाचे पापड. उडदाचे पापड छान वाशे ते तळून दाखवलं असतं मी तुम्हाला. का दाखवू एक तळून? तेल तापाय टाकावं लागलं. शेंगदाणे भाजती एकडे शेंगदाण्याला आणि एकाच पालकाची भाजी आहे. तर संध्याकाळी तुम्हाला मी पापड तळून दाखवते. संध्याकाळच्या व्हिडिओत बघा कसे होतात काय होतात ते, चवीला वगैरे छान लागतात ते. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि बाई बरेच जण म्हणतात तुम्ही कुरडया बनवल्या नाही, तर काय सांगू का त्यांना आता? त्याच्यामुळे आता मी काल आहे ना, गहू आणल्यापासनं, नीट केल्यापासनं, भिजाय टाकल्यापासनं नाही एवढं सगळं रेसिपी नाही दाखवायचा येत ना. दाखवता नाही येत आहे, आपलं सिक्रेट आपण ठेवलं पाहिजे ना थोडं खायला. आणि नाही सिक्रेटचं पण नाही, पण सगळं इतकं व्हिडिओ काढायचं हे करायचं म्हणल्यानंतर मग ते एवढं व्हिडिओ जात नाही. तर आम्हाला रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे एवढं पण व्हिडिओ नाही टाकू शकत. नाही पण आता कुरड्याचा असा व्हिडिओ टाकणार आहे मी. कुरडया असो, सांडगे असो, पापड असो, शेंगदाण्याचं लाडू असो, रव्याचं लाडू असो, काही बी असू द्या, तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल आता इकडे पुढं. पहिल्या कुरड्या केलेल्या संपल्यात माझ्या, एक 1/2 किलोच बाकी इथं. ते पण ऑर्डर आलेली, त्या पण पॅक झालेल्या इथं. तर असू द्या. आणि कोणाला देसी गाईचं तूप पाहिजे असेल तर तूप पण मिळेल. तूप पण छान आहे लाडूला वगैरे, मी तीच तूप वापरते. तर बाय सगळ्यांना, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि नंबर द्यायचा राहिला, माझा नंबर आहे 70-20-77-76-13 70-20-77-76-13. तर कोणाला टाकायचे असतील ऑर्डर तर टाकू शकता. सांडगे, पापड, कुरडई, शेंगदाणे लाडू, रवा लाडू, शेंगानंतरनी बेसन लाडू. बाय सगळ्यांना. आपले शेंगदाणे थंड झाले आणि इकडं गुळ, गुळ पण आपला चिरून वगैरे झाला छानपैकी. तर चला आता हे फिरवून घेऊया मिक्सरमध्ये आणि मस्त असे लाडू आपण बांधूया ह्याला. सगळं खाली घेऊन आले, म्हणलं खाली निवांत बसावं हवेला बारीक करायला.
मिक्सर वगैरे हे सगळं खाली आणलं आणि लाईटच गेली। तर आता लाईटीची वाट बघायचं चाललंय। तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून। आणि आमची चिवा अभ्यास करायला लागली आता लय। सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तिच्या पप्पाने तिला अभ्यास दिलेला आहे। तर त्या सकाळपासून तिला तेवढंच काम आहे बाबा। बाहेर ये, चल ये बाहेर, सगळं घेऊन ये हे तो बस चटईवरती। तर सांगा कसा वाटला व्हिडिओ ती कमेंट करून। आणि बाय सगळ्यांना।